बल सर्वत्र आहे बल जगाला गतिमान ठेवते जेव्हा वस्तू गतिमान असतात तेव्हा बल त्यांची गती कमी किंवा अधिक करू शकते ज्या प्रकारच्या बलाचा तुम्ही सामना करता त्याचे प्रकार शोधून काढूया गुरुत्व जेव्हा तुम्ही चेंडू खाली टाकता तेव्हा तो जमिनीवर पडतो आणि जेव्हा तुम्ही चेंडू हवेत वर फेकता तेव्हा काही वेळाने तो पुन्हा जमिनीवरच पडतो याला पृथ्वी जबाबदार आहे गुरुत्व हे एक असे बल आहे की जे वस्तू एकत्र आणते गुरुत्वाकर्षण सौरमालेतील ग्रहांना सूर्याच्या कक्षेत धरून ठेवते पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टींवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो सर्व वस्तू ज्यांना वस्तुमान आहे त्या गुरुत्वीय बल तयार करतात जेवढे अधिक वस्तुमान तेवढे अधिक बल प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही जमिनीवर चालता चेंडू उचलून घेता किंवा इतर काही वस्तू उचलून घेता तेव्हा तुम्हाला गुरुत्वाकर्षण जाणवते ना वस्तूवरील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या या खेचण्याला वजन असे म्हणतात जरी लोक कधी कधी वस्तुमान आणि वजन हे शब्द समानार्थी म्हणून वापरतात तरी ते तसे नसतात वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये असलेल्या द्रव्याचे प्रमाण त्या वस्तूवरील गुरुत्वीय आकर्षण त्या वस्तूचे वजन दर्शवते वेगवेगळ्या आकर्षण बलांमुळे वजन वेगवेगळे असते याच कारणामुळे चंद्रावर वस्तूंचे वजन वेगळे असते पुढील इयत्तेत तुम्हाला वस्तुमान आणि वजन याबद्दल अधिक माहिती मिळेल चुंबकत्व मी या लोखंडी टाचण्या घेते जर मी हे चुंबक ह्या टाचण्यांजवळ नेले तर काय होईल टाचण्या एखाद्या चुंबकाला आकर्षित होतात चुंबकत्व हे असे एक बल आहे जे अंतरावर कार्य करते टाचण्या मुख्यतः चुंबकाच्या टोकाजवळ चिकटून राहतात चुंबकीय बल हे टोकाजवळ अधिक असते या टोकांना ध्रुव असे म्हणतात प्रत्येक चुंबकाला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असतात अधांतरी टांगल्यास उत्तर दिशा निर्देशित करणाऱ्या टोकास उत्तर ध्रुव असे म्हणतात तर दक्षिण दिशा दर्शवणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव असे म्हणतात आता या तांब्याच्या तारांचे काय त्या चुंबकाद्वारे आकर्षित होतील का नाही लोह निकेल आणि कोबाल्ट सारख्या चुंबकीय सामग्रीच चुंबकाद्वारे आकर्षित होतात या प्लास्टिकच्या चे चेंडूचे काय हे करून पहा आणि शोधा स्थितिक विद्युत बल जेव्हा तुम्ही आपले जॅकेट काढता तेव्हा तुम्हाला कधी ठिणगी उडाली असे वाटले आहे का किंवा जेव्हा तुम्ही दरवाज्याच्या कडीला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला झटका बसलाय का या गोष्टी घडतात कारण आपले शरीर वीज संकलित करत आहे ठिणग्या आणि तडतडणे तर ह्याला स्थितिक विद्युत असे म्हणतात म्हणजे इलेक्ट्रॉन जे एका ठिकाणी ढीक बनून राहतात किंवा एकाच ठिकाणी संकलित होतात हे विशेषत थंड आणि कोरड्या दिवसात होते घर्षण जेव्हा तुम्हाला तुमची सायकल थांबवायची असेल तेव्हा तुम्ही ब्रेक लावता ब्रेक चाकांविरुद्ध घासले जातात आणि चाके वळण्यापासून थांबतात चाके थांबवणाऱ्या या घासण्याच्या क्रियेला घर्षण असे म्हणतात घर्षण हे असे बल आहे जे एकमेकांवर सरक करणाऱ्या वस्तूंच्या हालचालीला विरोध करते घर्षण उद्भवते कारण सर्व गोष्टींचा पृष्ठभाग खडबडीत असतो अगदी गुळगुळीत दिसणाऱ्या वस्तूंमध्ये देखील काही भाग असे असतात की जे गुळगुळीत नसतात जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवरून सरकते तेव्हा हे खडबडीत भाग एकमेकांना घासले जातात या घर्षणामुळे वस्तूची हालचाल अधिकच हळू होते मंदावत जाते आणि शेवटी थांबते जेव्हा तुम्हाला थांबण्याची गरज वाटते तेव्हा घर्षण चांगले असते आपल्याला कधी कधी करण्याची आवश्यकता असते कारण आपल्याला खूप सहज हालचाली हव्या हा असतात तुम्हाला माहिती आहे का की आपण या ठिकाणी सायकलमध्ये वंगण किंवा तेल का लावतो जेव्हा तुम्ही सायकलचे जोड आणि साखळीला वंगण लावता तेव्हा ते, ते घर्षण कमी करते कारण वंगण हा एक अत्यंत निसरडा पदार्थ आहे कृती चला हे दोन रंगाचे डबे एकमेकांवर ठेवूया मी वरचा डबा फिरवण्याचा प्रयत्न करते पण तो जरा सुद्धा हलत नाही आता वरच्या व खालच्या डब्याच्या मध्ये काही गोट्या ठेवूया आता वरचा डबा हलू शकेल का वरचा डबा आता खूप सहजपणे फिरू शकतो हे स्वतः करून पहा आणि आपल्या निष्कर्षांचे विश्लेषण करा घर्षण नसेल तर पत्त्यांचे हे घर कोसळेल पत्त्यांमधील घर्षण तोपर्यंत त्यांना उभे ठेवते जोपर्यंत ते एका मोठ्या कोनात असतात या भिंतींशी उभ्या असलेल्या शिडीबाबत देखील हेच खरे आहे सारांश बल सर्वत्र आहे बल जगाला गतिमान ठेवते जेव्हा वस्तू गतिमान असतात तेव्हा बल त्यांची गती कमी किंवा अधिक करू शकते बल वस्तूची दिशादेखील बदलू शकते सर्व वस्तू ज्यांना वस्तुमान आहे त्या गुरुत्वीय बल तयार करतात जेवढे अधिक वस्तुमान तेवढे अधिक बल बल हे न्यूटनमध्ये मोजले जाते आपण याआधी चर्चा केलेल्या विविध कृती करून ही संकल्पना समजावून घ्या